सातारा फलटण आसू गावात चिमुकल्यांचा आरक्षणाच्या मागणीसाठी शाळेला न जाता आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार त्यांनी केलाय। सातारा जिल्ह्यामध्ये सकल मराठा बांधव आक्रमक झालेत आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र तसेच ओबीसी प्रवर्गातून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्धार आसू गावातल्या असंख्य विद्यार्थ्यांनी केलाय। आज सकाळी 9 वाजता शाळेला न जाता आसू बसस्थानक इथे गावातल्या विद्यार्थ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत पाठवणार नसल्याचा निर्धार त्यांच्या पालकांनी देखील केला। पुन्हा जाऊया, सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत साताऱ्यातला आसू गाव आणि तिथे सचिन हे शाळेचे विद्यार्थी कितवीचे आहेत आणि काय त्यांनी आंदोलन केलंय? होय, हे आंदोलन करते विद्यार्थी आहेत, हे आसू गावातील आहेत आणि हे पहिली ते नववीच्या वर्गात शिकणारे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत। यांनी जो पण केलेला आहे तो म्हणजे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला जाणार नाही असा निर्धार या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आणि आसू गावामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मराठा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी जाऊन बसलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर सकाळी 9 वाजता मुलांची शाळा भरते, मात्र हे विद्यार्थी जे आहेत हे सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहेत। यामुळं या ठिकाणी सातारा जिल्ह्यातलं जे मराठा समाजाचं जे आता जे मागणी आहे ती कुठंतरी आक्रमकतेकडे जाताना पाहायला मिळते आपल्याला आणि एकूणच गावोगावी अशा पद्धतीचे निर्धार आता विद्यार्थी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बरं सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। शाळेतले विद्यार्थी सुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शाळेत न जाता आंदोलनाला बसलेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून कुणबी नोंदीची मोडी लिपीतील शासकीय दस्तऐवजांमध्ये तपासणी सुरू आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यांच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आतापर्यंत तब्बल 3096 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। मोडी लिपीतील या सर्व दस्तऐवजांची तज्ज्ञांकडून तपासणी सुरू आहे। या बातमीसह इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।